नमस्कार, पल्लवी रेसिपीज क्रिएशन अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कसे आहात सगळेजण? मस्त ना? तर चला, आज इथे मी परत तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आले, ते म्हणजे तळणीचं वांगं. ह्याला तुम्ही खारं वांगं किंवा मिठाचं वांगंसुद्धा म्हणू शकताय. याची थोडीशी पद्धत वेगळी आहे बनवण्याची, तर तुम्ही नक्की पहा. आणि व्हिडिओ आपला आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. आणि चला इन्ग्रेडियंट्स बघू. इथं तुम्ही बघू शकता, इथं मी वांगे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत अगोदर आणि परत असे कट करून घेतलेले आहेत. इथं मी अर्धा चमचा मोहरी, एक चमचा जिरे, कोथिंबीर, एक छोटा चम्मच हिंग, चवीनुसार नमक, एक चमचा हळद, एक मोठा चमचा जिरेपूड आणि कढीपत्ता. इथं मी लसूण आणि कोथिंबीर थोडीशी बारीक करून घेतलेले, एक मोठी वाटी शेंगादाण्याचं कूट आहे, पाववाटी तिळाचं कूट आणि अर्धी वाटी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे सगळं मी उकळीमध्येच बारीक करून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता. आता सगळ्यात अगोदर आपण ही जी वांगी घेतलं आपण कट करून, ह्याला असं नमक लावून घेणार आहे थोडंसं थोडं. हे बघा, असं सगळ्या बाजूने ह्याला नमक लावून घेतलं की काय होतं, हे नमक ह्याच्यामध्ये असं छान मस्त मुरलं जाते आणि त्या नमकमुळे ह्या फोडींनासुद्धा अशी छान चव येते, त्याला आळणी अजिबात लागत नाही आहे. हे बघा, आपण तेल गरम होईपर्यंत ह्याला नमक लावून आपण हे मुरायला ठेवणार आहे 5 ते 10 मिनिट. इथं मी सगळ्याला लावून घेतलेलं आहे नमक, हे तर बघू शकताय तुम्ही. आणि इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, हे बघा. आता इथं आपण अशी सगळी वांगी तळून घेणार आहे मस्त छान अशी. 1-2 मिनिटमध्ये सगळी वांगी तळून निघतात आपली, जास्त वेळाला लागत नाही आहे. हाय फ्लेमवरतीच मी तळून घेतले आहेत. इथं बघू शकताय तुम्ही कलरसुद्धा ह्याचा चेंज झालेला आहे. आणि हे बघा किती सॉफ्ट झालेत, अगदी पटकन होतात तळून. इथं बघू शकताय तुम्ही, हे बघा आपली सगळी वांगी तळून झालेली आहेत. इथं खूप सॉफ्ट झालेले आहेत. आता वांगी 1-2 मिनिट आपण थंड करून घ्यायचे आहेत, तोपर्यंत इथं सगळे मसाले आपण बनवून घेणार आहे. हे बघा, इथं मी सगळे मसाले घेतलेले, मी इथं ॲड करून घेतलेले आहेत, शेंगादाण्याचं कूट, खोबरं आणि तिळाचं कूट. आणि यातला थोडासा लसूण मी बाजूला काढून ठेवते, आपल्याला तडक्यामध्ये टाकायचं आहे. आणि इथं मी अर्धाच घेतलेला आहे. ह्यातली थोडीशी हळद घेतलेली, थोडीशी जिरा पावडर घेतलेले, हिंग पावडरसुद्धा थोडीशी घेतलेले. आणि इथं मी इन्ग्रेडियंट्समध्ये दाखवायचं विसरले, हे लवंग दालचिनीची पूड आहे, इथं मी थोडीशी घेतलेले, चवीनुसार नमक आणि कोथिंबीर. आता याच्यावरती आपण एकदम कडकडी तसं तेल टाकणार आहे. वांगी तळलेलंच तेल आहे, एकदम कडक आहे. त्याने काय होतं की लसूण आहे ना आपला असा म्हणजे कच्चा राहत नाही आहे, एकदम व्यवस्थित लागतो टेस्टला. हे बघा, असा आपण मसाला हा तयार करून घेतलेला आहे. आणि आता हा एकदम व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे. मसाला हा ओला करताना मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. हे बघा, असं एकदम व्यवस्थित ह्याला घालून आपण असं पॅक करणार आहे, जेणेकरून परत आपण ज्यावेळेस ह्याला तडका देणार ना त्यावेळेस त्याच्यातला मसाला बाहेर निघणार नाही आहे. इथं बघू शकताय तुम्ही, हे बघा सगळी वांगी आपली मसाला भरून तयार आहेत. आणि इथं बघू शकता, इथं थोडासा अगदी मसाला राहिलेला आहे, हा आपण फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे. इथं आपली कढई गरम झालेली आहे, इथं मी 2 चमचे तूप घातलेलं आहे मोहरी, छान तडतोडू द्यायची. आणि मग त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिंग पावडर, जिरे आणि थोडीशी दालचिनीची पूड घेतलेली, इथं पण मी तेलात टाकणार आहे. आणि आपली राहिलेली हळद आहे इथं, लसूण, ह्याला छान लो फ्लेमवरती असं आपण भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आणि जिरा पावडर,
कोथिंबीर कोथिंबीर अशी तुपामध्येच टाकल्यामुळं काय होतं की त्याचा छान फ्लेवर उतरतो कोथिंबीरीचा, आणि ते खूप छान लागतं परत खातानासुद्धा. आणि हा जो आपला मसाला राहिला होता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकले, इथं बघू शकता आहे तुम्ही. आणि हा हे पाणी आता आपण ह्या मसाल्यात ॲड करून घेणार आहे, त्यामुळे काय होईल की आपलं लसूण किंवा जे जिरे होते तो मसाला करपणार नाही आहे. आणि ह्याला आता छान असं मस्त उकळू द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी परत आणखी थोडंसं नमक ॲड करून घेतलेले. आता ह्याच्यामध्ये मी वांगी पण ॲड करून घेतलेले आहेत, इथं बघू शकताय तुम्ही. आणि इथं आता आपण असं छान मस्त ही वांगी परतून घेणार आहे. आता ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता ह्याला छान मस्त हलवून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी ह्याला लो फ्लेमवरती 2 मिनिटासाठी झाकण बंद करून ठेवणार आहे. हे बघा, इथं बघू शकताय तुम्ही किती मस्त बनलेत आपली तळणीची वांगी. आणि तुम्ही पाहिले का, आपण जसं वांग्यामध्ये मसाला भरला होता अगदी जशी आहेत तशीच वांगी राहिलेत, ह्याच्यामधला मसाला बाहेर निघालेला नाही आहे, हे बघा. आणि आता इथं मी ह्याच्यावरती 1 चमचा तूप घालून घेतलेले. आणि आपली आता ही तळणीची वांगी तयार आहेत. आता मी हे सर्व करून घेते. इथं बघू शकताय तुम्ही किती मस्त कलर आला ह्याला, खूप छान लागतात टेस्टला, नक्की ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा.